नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे PWMT.blogspot.in मध्ये शासकीय कर्मचारी सेवार्थ यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का पे फिक्सेशन कसे करायचे. सर्वात समस्या जर महाराष्ट्रामध्ये असेल तर शिक्षकांची आहे, आणि ते पण 28 ग्रेड पिऊन जे 42 जात आहेत त्यांची समस्या आहे. जे 42 आणि 43 ला सोबत लागले, 42 वाला पगार जास्त घेत आहे, 43 वाला कमी घेत आहे, ह्या समस्या आहे. आणि सर्वात जर महाराष्ट्रात विचार केला तर एकच अशी समस्या झालेली आहे का बा 2.57 कशाला गुन्ह्याचं. हा जो 2.57 गुन्ह्याचा जो काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे घाट घातलेला आहे हा चुकीचा आहे. तर याच्याबद्दल नियम काय म्हणते ते बघायला पाहिजे. काही काही मोठे पदाधिकारी पण याच्यात वेगवेगळ्या प्रकारे सांगत आहे. ऍक्च्युली काय करतायत याच्यासाठी काय केलं गव्हर्नमेंटनी, जे वित्त विभागाने एक वित्त विभागाने काय केलं, महाराष्ट्र शासनाची साईड आहे, फायनान्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट महाराष्ट्र, यामध्ये कोषवाहिनी म्हणून एक केलेला आहे. तो कोषवाहिनीमध्ये काय केलं आहे का बा वेतन निश्चिती चांगली व्यवस्थित झाली पाहिजे, कर्मचाऱ्याची रिकुरी आली नाही पाहिजे, कर्मचाऱ्याला अधिप्रस्थान झाले नाही पाहिजे, या सर्व बाबीचा विचार करून फायनान्स डिपार्टमेंटनी लेखा व कोषागारांनी मुंबईवाल्यांनी फार चांगला प्रयत्न केलेला आहे, चांगलं सॉफ्टवेअर दिलेलं आहे. आणि त्यांनी हे पण म्हटलेलं आहे का बा याच्यातूनच वेतन निश्चिती करावी, म्हणजे बाकीचे जे सॉफ्टवेअर आजकाल जे आलेले आहे बाहेरमध्ये वगैरे किंवा माझ्यासारख्यांनी पण टाकलेले आहे त्याचा वापर न करता आपण फक्त कोषवाहिनीचा वापर करायचा. फक्त कोषवाहिनी ही ज्यांना ज्यांचे बिल ट्रेझरीमध्ये जाते आणि ट्रेझरीमध्ये ज्यांची बिल पास होतात त्यांच्याकरिताच ही आहे, म्हणजे ज्यांना कोषवाहिनी आहे सेवार्थ आहे त्यांच्याकरता, पण ज्यांना शालार्थ आहे शिक्षक आहे किंवा खाजगी संस्था आहे त्यांच्याकरिता नाही आहे. परंतु त्यांनी जर मोठ्या संख्येने जर फायनान्स डिपार्टमेंटला जर मागणी केली तेव्हा हे सॉफ्टवेअर आम्हाला पण द्या तर बहुतेक ते कदाचित देऊ शकेल तुम्हाला, त्यांच्याप्रमाणे करेक्शन करून देईल किंवा ऑलरेडी यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, फक्त आपल्याला एक लिंकच देणे शासनाला आवश्यकता आहे. तर हे जर आपण आपल्या शालेयवाल्यांनी आणि फायनान्स डिपार्टमेंटनी एकत्र आलं तर हे काम होऊ शकेल. तर आज मी आपल्याला कोषवाहिनीबद्दल सांगतो आणि विशेष शिक्षकांबद्दल सांगतो. जो काही भ्रम आहे मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काय आलं का मला त्याच्यामध्ये मी सांगितलं का लोकांना अजून दुसरे काहीतरी नियम सांगत आहे आणि चुकीचं होत आहे, चुकीचं व्हायला पाहिजे नाही. लोकांनी वेगवेगळ्या याच्यात केलेलं आहे, पदोन्नतीच्या तारखेवर 42 आलं तिथे त्यांनी 2.57 लावलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकार लावत. आता याचा आपण व्हिडिओ सुरू करू. आता सुरुवात करतो, कोषवाहिनी वेबसाईट आहे. हा वेतनिकार येऊ, वेतनिकार आला डीडीओ लॉग इन, प्रत्येक डीडीओ ला हे दिलेलं आहे. फार चांगला शासनाने प्रयत्न केलेला आहे, चांगला मस्त झालेला आहे, काही वांधा नाही यामध्ये. आता बघा माझ्या ऑफिसचं नाव आलेलं आहे, सर्व आलं. आता पे फिक्सेशन करायचं आहे, पे फिक्सेशन करू. पे फिक्सेशन करताना आपल्याला सेवार्थ आय डी टाकायचा आहे. PWF हे माझा सेवार्थ आय डी, सेवार्थ आय डी टाकला का डाटा आपोआप घेऊन घेते. सर्व सर्व डाटा इथे आलेला आहे. आता याप्रमाणे माझा जो डाटा आहे त्याप्रमाणे जर हे सर्वांसाठी आहे, शिक्षकांसाठी पण आहे, महाराष्ट्रात सर्व जे वेतनिका वापरणार आहे त्यांच्याकरता आहे. कारण की आपल्याला याच्यातूनच बिल काढायचे आहे, बाहेरचा नाही. कारण की यामध्ये बारकोड येते, सर्व गोष्टी येते, त्याच्यामुळे शासनाने याला एक प्रकारे त्यांनी म्हटलं ह्याच्यावरूनच काढणे सक्तीचं आहे. आता बघा आता याच्याप्रमाणे जर केलं 13.70 आलं, याप्रमाणे माझं पे डिटेल बघितलं, बाकी काहीच नाही करायचं. मी प्लेन माणूस आहे, याच्यात काहीच नाही आलेलं आहे, त्याच्याप्रमाणे कसं झालं असतं. याच्याप्रमाणे माझं 33,500 टोटल आली, 33,400. आणि आपण काय करतो सांगताना आपण मी आता तुम्हाला
1718 बेसिक सांगेल, म्हणजे एकूणी धरून आहे आपण 1718 मी झालो 37500, ठीक आहे. परत बॅक जो एक प्लेन, काही चेंज नाही माझ्यात काही नाही, हा पहिला पार्ट. याच्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यायचं. दुसरी गोष्ट आता काय होत आहे, काय माझं हे सर्व डाटा बरोबर आहे, 24 ग्रेड पे, माझं इथं आहे 10 रुपयाचा फरक आहे, तर हे कसं करायचं? तर 10 रुपयाच्या फरक साठी काय करायचं, चेंज इन 6 पेज बेसिक, याच्यामध्ये आलो. याच्यामध्ये आल्यानंतर पे स्केल चेंज नाही आहे, ग्रेड पेच 24 आहे. आता बेसिक जे आहे तर माझं 13060 आहे असं समजून, 13060 बरोबर. याच्याप्रमाणे मी चेंज केलं, एस एट लेवल थेस ठेवली, रिझन टाकलं, इन्क्रीमेंट रिलीज हे प्रॉब्लेम वगैरे, सस्पेंशन आधार टाकून देऊ, तारीख टाकू, नंबर टाकला एक, आजची तारीख टाकतो 27/3/2000 नाही तर मी एक मिनिट फक्त मी याचं डेट फॉर्मेशन चेंज करतो, त्याच्यामुळे आता हे डेट फॉर्मेशन पण सांगून देतो आपल्याला कसं चेंज करायचं का. कंट्रोल पॅनल मध्ये जायचं, सेटिंग, कंट्रोल पॅनल मध्ये आलो, कंट्रोल पॅनल मध्ये रिजन, रिजन मध्ये आलो, ऍडव्हान्स सेटिंग, ऍडव्हान्स सेटिंग मध्ये डेट्स आलो, आणि इथं मंथ आहे तर डे मंथ इयर करायचं, आणि अप्लाय, ओके. हे जास्तीच झालेलं आहे, ठीक आहे सर, एवढं माफ करा, कारण की ठीक आहे. हा आपण येऊ, हा दोन आता हे त्याच्यामुळे अप्लाय झालं का, काय डेट ऑफ ऑर्डर, हा 26 नाही झालेलं आहे शंभर, हे आपण सिस्टीम हे केल्यामुळे नाही होत. किती टाकायचे, 03/26/2019, ठीक आहे, 26/3/19 आपण या ठिकाणी 13070/60 केलं. आता याच्याप्रमाणे कसं होते पाहून घेऊ, एस लेवल चेंज झाली, गेट डिटेल, तर बघा 13060 इथे आलेला आहे, 13060 प्रमाणे कॅल्क्युलेशन केलं, त्याच्यात 10 रुपयाचा असल्यामुळे काही फरक नाही पडणार, 37500 झालं. परत येऊ आपण, आता दुसरा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा, कवा हे काढला आपण, म्हणजे 13070 झालं, तर ऑप्शनचा फॉर्म बद्दल विचारत आहे, ऑप्शन देता येते किंवा नाही, तर देता येते ऑप्शन. बघा आता आपण ह्या ठिकाणी काय करू, हे बदलून टाकू ऑप्शनच्या बाबतीत. मी शिक्षकांचा मुद्दा घेतो, शिक्षकांचं 92/60 आणि 28 असं 12/060 येते, आपण 28 मध्ये येऊ शिक्षकांच्या बाबतीत. सर्व शिक्षकांच्या बद्दलच घेतो, म्हणजे काय होईल त्यांना तेवढा त्रास नाही होणार, सर्व समजून जाईल. इथे काय होत आहे, 12/060 आणि एस इल 10, ठीक आहे, एस 10 आलं, रिझन अदर टाकून देऊ, तारीख टाकली, ठीक आहे. याच्याप्रमाणे आपलं झालं 12/060, ठीक आहे. तर 12/060 वर आलं काय करायला, ऑप्शन घेऊ, ऑप्शन मध्ये आलो, बघा ऑप्शन ह्या वेळेस ओपन झालेलं आहे, कारण की ऑप्शन मध्ये बरेचसे कार्यालय म्हणतात की ऑप्शन नाही आहे म्हणून, तर ऑप्शन हे बघा, ऑप्शनच इथे याला टिक केली, ऑप्शनचा टॅब ओपन झाला, याच्यात 1/7/2016, 1/7/2017, 1/7/2018, म्हणजे एक तर तुम्ही 1/1/16 किंवा 1/7 कोणताही 7वा महिना असो, 1/7 तुम्हाला करता येईल, 18/19/20 जोपर्यंत तुम्हाला करायचं असेल, तर आपण 1/7/16 घेऊ. आता यांचं बेसिक काय करावं लागेल तेव्हाचं, तेव्हा येईन 93/60 आणि 28, 93/60 आणि 28 येईल 12/430, 12/430. आता लेवल यांची बदल झालाच नाहीये, त्याच्यामुळे लेवल जी आहे ती आली 10 मध्ये झाली,
टेन मधील आले लेवल आणि इथे पण टेन करू. बघा हे जर होत असेल तर समजून जायचं शिक्षकांचं हे बरोबर होत आहे. बघा आता काय करू, याच्याप्रमाणे आपण गेट चेंज डिटेल मध्ये आलो. बघा 12,430 घेतला, ऑप्शनचा अमाऊंट घेतला आणि काय केलं, 2.57 ला 12,430 ला 2.57 ने घेतलं 31,900, S10 मध्ये 32,900. तर हे जे आज आलेले आहे 1/7/2018 ला हे आले 34,900 ला. लक्षात ठेवा आपण हे अमाऊंट नोट डाऊन केली 34,900. आता परत वापस येऊ, म्हणजे इथं 34,900 झाली, मागच्या याच्यात केली होती, मागं जर केली असती आपण तर 33,900 आली असती. ती दाखवून देतो 33,900 कशी आली असती. तर यांचं हेच 2812 ग्रेट पे 12,060 बरोबर आहे. 12,060 हे केलं. आता 12,060 आणि प्लेन करू आपण यांचं कसं झालं असतं. तर बघा यांनी काय केलंय, 12,060 ला 2.57 गुणाकार केला, 2.57 करून 30 वर आणले. आता इथे बघू, इथे झालं 33,900 ला आला, म्हणजे 1/7/2018 ला 33,900 आणि मग विकल्प दिल्यामुळे आला 34,900. हा एक आपला डाऊट क्लिअर झाला. आता सगळ्यात मोठा जो डाऊट आहे तो आहे का बा वेतन निश्चिती 2.57 ह्या कोण्या बेसिकला लागतो, हे एक आपल्याला क्लिअर करायचं आहे. बघा आता ह्याच केस मध्ये घेऊ आपण, माझंच उदाहरण घेऊ, 13,070 आहे माझं आणि हे बेसिक काढून टाकतो. ऑप्शन ऑप्शनचा प्रश्न नाही आहे. चल आता काय, इन्क्रीमेंट जुलै आहे, जुलै आणि जानेवारी दोन आहे आणि S10 मध्ये जाऊ मी. आता काय करू, माझं प्रमोशन झालं असं समजू. आता प्रमोशन मध्ये काय होत आहे का, माझं प्रमोशन झालं मंथ आला, आता मंथ आला 01/01/2016 ला माझं प्रमोशन झालं, लेवल मी 13व्या लेवलला आलो आणि फिक्सेशन डेट 01/01/2016 असं केलं. बघा आपण पूर्ण शासनाच्या याच्यातच काम करत आहोत. आता गेट सेवात मध्ये बघू काय म्हणते. बघा काय केलंय, 24 ग्रेड पे आला 30,070, याला काय केलं आहे, पे बँड 52/28 दाखवला नवीन याच्याप्रमाणे बरोबर आहे. इथे बघा यांनी केलेला आहे 28 दाखवला, इथं 24 दाखवलेला आहे. ठीक आहे, ओल्ड बेसिक फिटमेंट फॅक्टर, ओल्ड बेसिक बघा आता हे बघा, हे सर्वांनी लक्षात घ्या, ओल्ड बेसिक फिटमेंट फॅक्टर हे आलेलं आहे 2.57 आणि 13/2.57 आणि ही अमाऊंट घेतलेली आहे 13,070, याच्याप्रमाणे केलेला आहे 33,900 ला. म्हणजे मला जे बसवलेलं आहे तर इथे काय केलं की यांनी जानेवारीला एक इन्क्रीमेंट दिलं आणि जुलैला पण दिलेलं आहे, हे लक्षात घ्या दोन्ही इन्क्रीमेंट मिळालं. आता इथे येतं 1/7 ला मी 38,700. ठीक आहे, इथे आपल्याला समजलं. आता दुसरी गोष्ट, ह्याच केस मध्ये टाइम बॉम्ब प्रमोशन आहे, माझे प्रमोशन झाले 5 तारखेला 5/5/2016 ला झालं, लेवल करतो 13वी आणि पे फिक्सेशन घेतो 5 लाख 05/05/2016. आपण बघू काय होत आहे तर आणि करू. बघा याच्यात काय केलं, 13,070 ला 2.57 केलं, तर यामध्ये काय केलं, 1/1/16 ला मी 33,900 ला होतो, 5/5 ला काय केलं यांनी एक इन्क्रीमेंट दिला, मी विकल्प दिला नसल्यामुळे मला काय केलं यांनी 5/5 ला डायरेक्ट S13 वर नेऊन ठेवलं, S13 वर पे फिक्सेशन केलं आणि पुढची इन्क्रीमेंट जी वाढ आहे ती 1/1/2017 ला दिली. बघा आता याच्याप्रमाणे जर केलं तर आजच्या तारखेत जर म्हटलं तर आजच्या तारखेत बेसिक इन माझं 38,700, म्हणजे हे जे 9व्याचं आहे 1/1/2019 हे 38,700 आहे, 1/1/19 ठीक आहे, 1/1/19 आता परत बॅक जाऊ. आता ह्याच टाइम बाउंड परत घेऊ, तारीख तीच घेऊ 05/05/2016, लेवल तीच परत 13. बघा बोर नाही होत आहे ना, पण सांगायचा प्रयत्न करून राहिलो त्याच्यामुळे असं करावंच लागेल मला.
आता दिलं इथे विकल्प दिला मी 07/01/2016 डेट मंथ असल्यामुळे काय आता याला गेट म्हणून बघा आता इथे काय 33900 तिथे आलं होतं 2.57 केलं बघा 33900 आलं आता यांनी काय केलं हे प्रमोशन झाल्यामुळे काय केलं आहे 5/5 ते 30/5 पर्यंत जो पगार आहे तो S13 मध्ये 35400 ने काढला नंतर 1 जुलैला मला इन्क्रीमेंट दिलं नंतर जुलैचाच माझा झाला तर 1/7 ला जे माझा पगार आहे हा 38700 आहे आणि तिथे काय झाला होता त्या ठिकाणी 1/1/19 ला माझा 38700 झाला होता म्हणजे मी 6 महिन्यांनी इथे विकल्प दिल्यामुळे फायदेशीर आहे तर अशा ठिकाणी ज्यांचं पदोन्नती जुलैच्या आधी झाली असेल त्यांनी विकल्प हा 1 जुलैचा द्यायचा आता याच्यात आश्वासित लागली असेल ते चालेल पदोन्नती चालेल वरिष्ठ वेतन श्रेणी वाढ किंवा चटोपाध्याय लागला असेल तर अशांनी पाहायचं जर आपण S1 म्हणजे जे S च्या लेवलमध्ये जर पहिल्या सेलला जर येत असू तर मग विकल्प द्यायची गरज नाही तेव्हा पाहून घ्यायचं कॅल्क्युलेशन जर आपण S2 नंतर कुठे येत असू तर आपण डाय न डोळे लावून आपण विकल्प 1 जुलैचाच द्यायचा त्याप्रमाणे हे आपल्या लक्षात आलेलं आहे आता आपण प्रमोशनही केलेलं आहे आणि इथे तुम्ही लक्षात आला का बघा काही जरी केलं तर ओल्ड याला फॅक्टर लावताय 2.5713 हा 2800 लावत नाही हा आपला डाऊट क्लिअर झाला का त्याप्रमाणे कारण की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी असं होत आहे तर 2.57 ज्याला जसं वाटत आहे तसं 10व्या महिन्यात त्याची पदोन्नती झाली 2018 ला झाली असेल तर 10व्या महिन्यात 2018 ला 42 चे ग्रेड पे घेते त्याला 2.58 करताय आणि पेन्शन करताय आणि ठप्पे पण झालेले आहे एवढे अधिकारी वेतन पडताळणीचे सही सिक्के मारून राहिले कसे करून राहिले हे त्यांनाच माहीत थोडस जर पुस्तक वाचलं नियम जर केलं तर असे चुका होणार नाहीये बघा आता मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो काय आहे तो पहिले आपण बघा दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत शासकीय कर्मचारी पदोन्नती मिळाली असेल आणि त्याने पदोन्नतीच्या दिनांकापासून पदोन्नती पूर्वीच्या पदाची सुधारित वेतन संरचना स्वीकारण्याचा तसेच पदोन्नतीच्या दिनांकापासून पदोन्नतीच्या पदावरील निश्चिती करण्याचा विकल्प दिला असेल तर अशा प्रकरणी पदोन्नतीच्या दिनांकास बघा काय म्हणते पदोन्नतीच्या दिनांकास प्रथम पदोन्नती पूर्वीच्या पदाची 6व्या वेतन आयोगातील असुधारित वेतन संरचना 7व्या वेतन आयोगानुसार करण्यात यावी त्याला क्लिअर याच्या इथे क्लिअर झालं तसा जो नियम आहे 8 जो दिलेला आहे नियम 8 मध्ये पण याच्यात दिलेला आहे ते माझ्या आता सध्या हे नाही झालं काय दिलं नियम मध्ये हा आपला 2 तारखेचा ठीक आहे याच्याप्रमाणे 1-8 झालेला आहे तर त्याच्यामुळे सर्वांनी अशी काळजी घ्या आपलं पेमिशन चुकलं नाही पाहिजे याच्याबद्दल सर्वांनी काळजी घेणे आवश्यक राहील असं मला वाटते आणि याप्रमाणे हा व्हिडिओ संपवतो माझा PWMT.blogspot.in ला तुम्ही इथे कॉमेंट्स टाकतच आहात त्याबद्दल वेळोवेळी तुमच्या कॉमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता कॉमेंट्स एवढे भरपूर प्रमाणात येत आहे की प्रत्येकांना उत्तर देणे होत नाही आणि ज्यांचे कॉमन आहे त्यांना उत्तर देण्यात येत नाही तर हे लक्षात घ्याल याच्यात सर्व टाकलेलं आहे पेफिक्शनच्या याच्यामध्ये जायचं त्याच्यामध्ये मी सर्व प्रकारे दिलेलं आहे युट्यूबचे पण हे टाकलेलं आहे इथे तसं अरेंजमेंट मला जमली नाही पुढे चालून येईल लक्षात सध्या जसं आहे तसं तुमच्यासमोर टाकलेलं आहे नाही तर जर याच्या मागं लागला असतो करायला तर अजून वेळ लागला असता हे करायला एक युट्यूबचं चॅनलचं पण दिलेलं आहे मी युट्यूबच्या आतापर्यंत मी टाकत आहोत तर त्याच्या इथे लिंक दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे पण आपण पाहू शकता तरी आता आपल्याला सर्वांना एक पुनश्च एकदा विनंती करतो की आपण वेतन निश्चिती करताना कृपया 2.57 कुठे लावायचा याच्याबद्दल विवेकबुद्धीने काम करा कर्मचाऱ्याचे नुकसान होणार नाही शासनाचे नुकसान होणार नाही त्या माध्यमातून मी हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याबरोबर माझा हा व्हिडिओ संपवतो धन्यवाद.